అవి కూడా అలా బా అరే రే తాలే లేదు బనైటి ఇది अनुसार पब्लिक नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र संदीप खेरे। आपण आलेलो इथे गव्हाणे पाटलांच्या वस्तीची इथे फ्लॅट सिस्टीम इथे ते सलीम शाह ते आपल्याला त्यांच्या परिसरात कायम साप निघला तर फोन करत असतात। ते बघा ते कोपऱ्यात बसलेले आहे बघा। हां दिसला तिथं तुम्ही ते कोपऱ्यामध्ये अडचणीत लॉन्च तिथं कोणाला वाटतं तो गवाळात तुमचं गवाळात तुम्ही इथं मध्ये गेलता आत मध्ये गेलता तो आम्ही पाहिलं मग ते तिथं होते त्याच्यामुळे आरडून त्यांना सांगितलं। तिथं लॉनच्या शेजारी साप निघालेला ते एक आतमध्ये ते सलीम शाह ते आपल्याला कायम फोन करत असतात। काम चालू आहे वाटतं इथं आपण पकडू त्याला व्यवस्थित। हां मित्रांनो बघू शकता साप तिथं आतमध्ये एकदम तर मित्र आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कामगार वर्गांना सांगत असतो का काम करताना थोडे सावधगिरीने काम करत जा। तर काम करताना सावधगिरी जेणेकरून सर्पदंश होणार नाही। आता गरमीचे दिवस चालू झालेले आहे त्याच्यामुळं साप हा निवाऱ्यासाठी घराच्या आजूबाजूला गारव्याचं ठिकाण आहे तर तिथं तो लपण्यासाठी येत असतो किंवा शिकारीसाठी। आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर बेडूक असतात तर त्याच्यासाठी तर आपण त्याला पकडू आता व्यवस्थित जमण्याला बाकीची माहिती देऊ आपण। बॅग पण सेट करू जास्त वेळ ना दौडा अरे रे चांगलं लई बनवायची इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता नाग आहे ना नाग नाही हा धूळ नागिनी नागासारखा दिसणारा साप ही जात धूळ नागिनी हा धूळ नागिनी म्हणते त्याला सेम विषारी आहे हा बिनविषारी वर्गातला साप आहे पण प्रत्येक साप चावायचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो नागासारखा तो फणा प्रयत्न करतोय सेम दिसायला नागासारखाच एकदम बघू शकतो पण एवढं का फणा नाही काढत नाग फणा काढतो तशी धूळ नागी नाही ना फणा नाही काढत जवळून म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता सेम डिझाईन एकदम तस का एक फसत फसतो माणूस याच्यात इसके गल्ले में डालो तो मला वाटलं नागची सेम नाग आहे ना नाग आहे ते धूळ नागिनी दुसरा धूळ नागिनी आला धूळ नागिनी म्हणतात नाग पण मग हा नाग दिस नाग नाही धूळ नागिनी बिनविषारी लेडीज नागिनी ना तर सापांमध्ये बरेचसे प्रकार असतात ना सापांचे तर आपल्या परिसरात असे कुठं साप आढळले तर बिलकुल पकडायचा प्रयत्न करू नका। जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळत जा
विनाकारण साप पकडाल जाशन तर सावा बघून म्हणजे सर्पदंश होणार. जर आपल्याला सापाबद्दल माहितीच नसते तेव्हा त्याचे बाईट केला ती ना पिशवी. आपण बॅगेमध्ये व्यवस्थित पॅक करून घेऊ तिला. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र संदीप खिरे. आपण आलेलो आहे इथं गव्हर्नी पाटल्यांच्या वस्तीची इथं फ्लॅट सिस्टीम आहे तिथं. ते सलीम शाह ते आपल्याला त्यांच्या परिसरात कायम साप निघला तर फोन करत असतात. ते बघा ते कोपऱ्यात बसलेलं आहे बघा. हां दिसलं तिथं तुम्ही ते कोपऱ्यामध्ये अडचणीत लॉन्च आहे तिथं. गबाळा तुम्ही मध्ये गेलता आतमध्ये गेलता तो आम्ही पाहिला मग ते तिथं होते त्याच्यामुळे आरडून त्यांना सांगितलं. तिथं लॉनच्या शेजारी साप निघालाय ते आतमध्ये ते सलीम शाह ते आपल्याला कायम फोन करत असतात. काम चालू आहे वाटतं इथं. आपण पकडू त्याला व्यवस्थित. हां मित्रांनो बघू शकतात साप तिथं आतमध्ये एकदम. तर मित्र आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कामगार वर्गांना सांगत असतो का काम करताना थोडे सावधगिरीने काम करत जा. तर काम करताना सावकाम जेणेकरून सर्पदंश होणार नाही. आता गरमीचे दिवस चालू झालेले आहे त्याच्यामुळं साप हा निवाऱ्यासाठी घराच्या आजूबाजूला गारव्याच्या ठिकाणी तर तिथं तो लपण्यासाठी येत असतो किंवा शिकारीसाठी. आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर बेडूक असतात तर त्याच्यासाठी. तर आपण त्याला पकडू आता व्यवस्थित. जमण्याला बाकीची माहिती देऊ आपण. दोन मिनटं. हां हां. तर हे सलीम शाह आपल्याला प्रत्येक टायमाला फोन करत असतात त्यांच्या परिसरात कुठं पण. त्यांचे खूप खूप धन्यवाद जेणेकरून साप साप पण वाचणे. गाडी वाजली. हा राईट.